हॅलो फ्रेंड, संदेश भिंगारडे बोलतोय. कसे आहात सर्व? मी तुम्ही विचारायच्या आधीच सांगतो की मी खूप मस्त आहे. आणि आता सध्या मुंबईत आलो आहे. खरं तर एक आठवड्याभरासाठी आलो होतो. आता आज मी रेकॉर्ड करतो आहे तो बुधवार आहे, म्हणजे मी येत्या सोमवारी पुन्हा निघणार आहे. पण त्याआधी वाटलं एकदा तुम्हा सर्वांशी बोलावं, जे साधारण आता आपल्याला 3 महिने झाले असतील मला वाटतं शेवटचं आपलं जे इंटरॅक्शन झालं त्यानंतर. तर खूप इच्छा वाटते होते तुमच्याशी बोलण्याची, पण तिथे इंटरनेटची फॅसिलिटी म्हणा किंवा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होतो जिथे माझी प्लेसमेंट आहे तिथे. तर वेल, काही जणांना मला वाटतं अजूनही माहीत नाही आहे की मी मुंबईत नसतो सध्या, म्हणजे एक वर्षभरासाठी मी मुंबईत नसणार आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर त्यांना सांगावं असं मला वाटेल की जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकता आहात तर माझा एक इंडिया फेलो म्हणून एक फेलोशिप असते, सोशल लीडरशिप प्रोग्राम आहे तो, त्यासाठी सिलेक्शन झालं आहे. त्याच्यानंतर मी साधारण 16 दिवस उदयपूरला होतो ट्रेनिंगसाठी. ही तर गोष्ट खरं तर सर्वांशी शेअर करायची आहे. तर त्यानंतर उदयपूरला माझं ट्रेनिंग झाल्यानंतर मला प्लेसमेंट देण्यात आली आणि आता सध्या मी सुकमा जिल्ह्यात काम करतो आहे, छत्तीसगडच्या. सुकमा जिल्हा सर्वांना माहीत असावा, जी आपली मॅक्झिमम मुलं मला वाटतं कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करतायत. तर सुकमाचं नाव न्यूजमध्ये फारच चर्चेत असतं, अर्थात नक्षलवाद्यांचं हेडक्वार्टर्स, मुख्यालय जिथे आहे. मुख्यालय म्हणजे जिथून त्यांच्या हालचाली चालतात किंवा जिथे त्यांचे सगळे प्लॅनिंग्स होतात, असं जो जिल्हा तर तो आहे सुकमा जिल्हा. तर तिथे मी काम करतो आहे, अर्थातच तिथे काम करतो आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली तिथे अनेक गोष्टी आतापर्यंत विकास कामं रखडली आहेत. त्यामुळे माझं काम सध्या तिथे काय आहे, तर मी तिथे शिक्षण क्षेत्रात काम करतो आहे. शिक्षार्थ नावाचा एक NGO आहे जो तिथे गेल्या 3 वर्षांपासून काम करतो आहे. त्याच्यासोबत मी काम करतो आहे, त्या NGOसोबत. मुळात तिथे नक्षलवाद्यांचं हेडक्वार्टर्स असल्यामुळे साधारण सुकमा जिल्ह्यातल्या एक जो ब्लॉक आहे, कोणता ब्लॉक, म्हणजे सुकमा जिल्ह्याला 3 विभागात काय म्हणता येईल की त्यांची विभागणी 3 विभागात केली जाते. तर एक आहे छिंदगड, दुसरा आहे सुकमा आणि तिसरा आहे कोंटा. तर आता सध्या आम्ही जिथे राहतो आहे, जिथे काम करतो आहे, तो प्रॉपर सुकमामध्येच आहे. सुकमामध्येच एक एज्युकेशन सिटी म्हणून डेव्हलप झालेली आहे, तर तिथे मी काम करतो आहे. ओके, छिंदगड एक ब्लॉक आहे जो रायपूरच्या दिशेला येतो आणि त्याच्या खाली दक्षिणेला आहे कोंटा ब्लॉक जो हैदराबादच्या दिशेला येतो. तर हा जो कोंटा ब्लॉक आहे तो प्रामुख्याने नक्षलवाद्यांचं हेडक्वार्टर्स आहे, म्हणजे तिथून सर्वात जास्त प्रमाणात नक्षलवाद्यांच्या हालचाली चालतात. तर या हा जो कोंटा ब्लॉक आहे, या कोंटा ब्लॉकमधल्या साधारण 102 शाळा या बंद आहेत गेल्या अनेक वर्षांपासून. काही प्रयत्न होतात शाळा सुरू होण्याच्या, पुन्हा ते नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे बंद होतात. मग कारणं अनेक आहेत, की काही टीचर्स नाही तिथे जाण्याची इच्छा नाही, अर्थात कोण रिस्क घेणार म्हणा, आपण असं म्हणायला सोपं असतं, पण तिथे जाऊन त्या भागात काम करणं कठीण असतं ह्याचा अनुभव मी स्वतः घेतोय. तर मग ती जी त्या ज्या शाळा बंद आहेत त्यातली जी मुलं आहेत, जी साधारण 6 ते 12 या वयोगटातली मुलं आहेत, तर ह्या मुलांना शोधून आणलं जातं आणि मग त्यांना सुकमा ब्लॉक जो आहे मेन ब्लॉक, तिथल्या एज्युकेशन सिटीमध्ये ज्ञानोदय नावाचा एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना आणलं जातं. तर या ज्ञानोदय या नावाच्या प्रोजेक्टवरती सध्या मी काम करतो आहे. तर ही जी 6 ते 12 वर्षाची मुलं असतात, ती अत्यंत काय म्हणतात आपल्याला की टिपिकल आदिवासी समाज आहे तिकडे, त्यामुळे त्या मुलांना शिक्षण व्यवस्थेशी तितकी माहिती नसते किंवा ते तितके रुळलेले नसतात. त्यामुळे त्यांना शिक्षण व्यवस्थेत रुळवणं ही जबाबदारी ज्ञानोदयची आहे. ओके, आता काही मुलं अशी आहेत की जी शाळेत जात होती पण नंतर शाळा बंद पडली आणि मग ती असेच इकडे तिकडे फिरत राहिली. मग ती मुलं शिकारीला जातात किंवा काही इतर कामं करतात किंवा डोंगर दऱ्यांमध्ये भटकत असतात जंगलात रानावनात. त्यामुळे होतं काय, या मुलांना एका ठिकाणी बसण्याची सुद्धा सवय नसते. मग अशा मुलांना एकत्र आणून ज्ञानोदयमध्ये, त्यांना रेसिडेन्शियल स्कूल आहे तिकडे, सर्व शाळा तर खरं तर रेसिडेन्शियल आहेत, तर ज्ञानोदय प्रोजेक्टमध्ये मग त्यांना आम्ही आणून तिथेचं ग्रूमिंग केलं जातं. ग्रूमिंग म्हणजे त्या मुलांनी तिकडे बसणं, त्यांना थोडंसं शिक्षण व्यवस्थेशी निगडीत गोष्टींची सवय लागणं, म्हणजे क्लासरूम काय असतो, क्लासरूममध्ये बसायचं असतं, टीचर काय असतो, त्या टीचरचं ऐकायचं असतं, अशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तिकडे शिकवाव्या लागतात.
अगदी छोट्या गोष्टी म्हणजे एकदम इतकं की टॉयलेट ही पद्धत अजूनही तिथे नाही आहे. आपण म्हणतोय आता की स्वच्छ भारत अभियान आणि घर घर शौचालय बनाएंगे वगैरे वगैरे, पण सुकमासारख्या भागात अजूनही त्या आदिवासींना टॉयलेट हा प्रकार काय असतो हेही माहीत नाही आहे. त्यामुळे त्या मुलांना जेव्हा आम्ही ज्ञानोदयमध्ये आणतो तेव्हा त्यांना कुठे जायचं टॉयलेट बाथरूमसाठी ही गोष्ट सुद्धा शिकवावी लागते. तर इतका काय म्हणता येईल की मागासलेला भाग आहे एक भारताचाच भाग, पण कुठेतरी इंडिया आणि भारत ह्यात जो फरक आहे म्हणतात तो भारत तिथे खऱ्या अर्थाने बघायला मिळतोय, जो खरं तर मुंबईपेक्षा म्हणायला गेलो तर आपण 50 वर्षांहून अधिक मला वाटतं मागे असावा. तर अशा भागात काम करतोय, अशा प्रकारचं काम करतोय, या मुलांना शिकवण्याच्या प्रोजेक्टवरती काम करतोय. खरं तर विस्तारात आपण बोलूच मला वाटतं पुढे कधी जर भेटणं शक्य असेल तर. आता मी आहे खरं तर 1-2 दिवस, पण थोडं गडबडीत आहे कारण घरीसुद्धा वेळ देणं गरजेचं असतं आणि इतर सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा थोडंसं बिझी होईल. तुमच्याकडून ऐकायला खूप आवडेल. माझ्या खरं तर आता या साधारण 1.5 महिना 2 महिने मला होतील सुकमामध्ये. खूप मस्त, खूप भयानक, खूप सगळ्या प्रकारचे अनुभव आहेत, तर ते शेअर करायला मला वाटतं आपण पुन्हा पुन्हा अशा पद्धती अशा मार्गाने, किंवा मी जर पुन्हा कधी आलो तर प्रत्यक्ष भेटून प्रयत्न नक्की राहील तुमच्या सर्वांशी बोलण्याचा. आणि तुमच्याकडून ऐकायला आवडेल तुमच्या तुमचं काय काय चाललं आहे, कारण खूपसे तुम्ही जण मला मेसेज करत असता हॅलो हाय हाऊ आर यू, पण कधी कधी मला रिप्लाय करणं शक्य होत नाही आणि कधी कधी नेटवर्क तिथे इतकं रेग्युलर नसतं, त्यामुळे आजचा रिप्लाय मग कधी कधी गुड मॉर्निंगचा रिप्लाय गुड नाईट असतो किंवा 4 दिवसांनी मग माझी मॉर्निंग झालेली असते. तो हा प्रॉब्लेम आहेच, तर जेव्हा जेव्हा शक्य आहे मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करत राहीन. आज मला वाटतं तुम्ही कॉन्टॅक्ट करा, या व्हिडिओवरती कमेंट करू शकता किंवा व्हॉट्सॲप करू शकता. सध्या मी अवेलेबल आहे तुम्हाला रिप्लाईज देण्यासाठी, तर जरूर रिप्लाय करा. तुमच्या लाईफमध्ये काय चाललं आहे मला जाणून घ्यायला आवडेल. कोण कोण काय काय करतं आहे, आता एक्झाम संपल्या आहेत तर वेकेशनमध्ये काय काय करतं आहे विचार मला जाणून घ्यायला आवडेल. त्यापलीकडे टीम विजनबद्दल आपल्या खास म्हणायचं झालं तर अपडेट्स मला मिळत आहेत, पण मला तितकं ॲक्टिवली काम करता येणं शक्य नाही आहे. तर रिक्वायरमेंट्स म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींसाठी सध्या अभय, ऋतुजा, प्रज्ञा, मृणाली, पवित्रा हे जो का आहेतच, त्यांसोबतच शुभम आहे, व्यंकटेश आहे आणि सिद्धी आहे, तर बरेच जण आहेत. या सर्वांशी तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता, त्यांच्याशी शेअर करू शकता सर्व गोष्टी. आणि ठीक आहे, आपण सहज मला सुचलं की आपण मागे एकदा फेसबुक लाईव्ह केला होता, सर्वांना मजा आली होती, तर प्रयत्न करूया की एखादा जर यूट्यूब लाईव्ह किंवा फेसबुक लाईव्ह करणं शक्य असेल तर येत्या 1-2 दिवसात, म्हणजे आज बुधवार आहे तर उद्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार किंवा रविवार, या 3-4 दिवसात तुम्ही मला सांगा कधी शक्य आहे तुम्हाला सर्वांना ऑनलाईन येणं, तर आपण मस्त यूट्यूब किंवा फेसबुकवरती छान गप्पा मारू शकतो. म्हणजे मलाही शेअर करायला आवडेल आणि तुमच्याकडून मुळात जाणून घ्यायला आवडेल, त्यामुळे सांगा मला काय करता येण्यासारखं आहे का, नक्की करूया. आणि अजून तुमचे आयडियाज, सजेशन्स किंवा क्युरिओसिटी काही माझ्या कामाबद्दल किंवा तुमचं जे काही चालू आहे त्याच्याबद्दल असेल, जरूर शेअर करा. मी आहे अवेलेबल 4 दिवस तुमच्या रिप्लाईजसाठी. ओके देन, आजच्यासाठी थांबतो इथेच, पुन्हा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करीन. बाय बाय, टाटा, एन्जॉय.